ने गोली खाई है, न जाने कितने फांसी पे झूले हैं। क्यों झूठ बोलते हो साहब, सिर्फ चरखा चलाने से आजादी आई है। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गुडगे आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आमच्यासारख्या काही वेड्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे। कतर हाच दिवस होता की ज्या दिवशी अशाच एका अवलियाचा जन्म झाला होता। आजचा दिवस आहे 28 सप्टेंबर, आणि ह्याच 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंग नामक एका अवलियाचा जन्म झाला होता। त्यांचा जन्म हा एका पंजाबी कुटुंबामध्ये किंवा सिख कुटुंबामध्ये झाला होता। त्यांच्या वडिलांचं जे नाव होतं ते म्हणजे किशन सिंग, आणि त्यांच्या आईसाहेबांचं जे नाव होतं त्या होत्या विद्यावती। त्यांचे जे चुलते होते ते म्हणजे अर्जुन सिंग, आणि ह्यांची जी पूर्ण फॅमिली होती ही क्रांतिकाऱ्यांची फॅमिली होती। म्हणजे 1907 म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की त्यावेळेसही आपण भारत जो आहे आपला किंवा हिंदुस्तान म्हणता येईल तो कुणाच्या इंग्लिश लोकांच्या पारतंत्र्यामध्ये होता। त्यावेळेस आपणाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, पण ह्या एका अवलियानं पूर्ण देश एकत्र केला की आपणाला स्वातंत्र्य कसं मिळवता येईल। पण पुढं काय होत गेलं मित्रांनो की काही लोकांच्या पॉलिटिकल अजेंड्यावरती त्याचा जास्त फायदा झाला नाही, त्यामुळे त्या लोकांनी काय केलं की ह्यांचा जो इतिहास आहे तो तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचू दिला नाही। किंवा तुमची माझी ही खूप मोठी चूक आहे की अशा इतक्या महान क्रांतिकारकाबद्दल आपणाला कधी जाणून घ्यावं असंच वाटलं नाही। पण तेच जर आज आपण आपली शोकांतिका बघितली मित्रांनो, का पडद्यावरती काही मिनिटासाठी हिरोसारखी भूमिका करणारे जे नायक असतात तुम्हाला ते तुमच्यासाठी आज देव झालेत, पण ज्यांच्या कर्तृत्वावरती अजून आपलं जे स्वातंत्र्य आज आपण उपभोगतोय त्यांच्याबद्दल आपणाला जाणून घ्यावंसंही वाटत नाही। त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याकडून पहिल्यांदा मी भगतसिंगांची माफी मागतो, आणि आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो सुरुवात करतो। आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे हा थोडासा मोठा असेल मित्रांनो, आणि याच्यामध्ये आपण भगतसिंगांचा जो जीवनपट आहे ह्याच्यावरती थोडासा प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। जे माझ्या एवढ्या वर्षामध्ये जे काय मी त्यांना फॉलो केलं आणि त्याच्यामधून मला जे काही शिकायला मिळालं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। आणि नक्कीच जसं त्यांनी मला मोटिवेट केले असं बऱ्याचशा लोकांचे ते आयडियल आहेत। म्हणूनच मी सुरुवात अशी केली होती की आजचा दिवस हा असा आहे की आमच्यासारख्या काही वेड्या लोकांचा जर नायक म्हणला तर त्या नायकाचा आज जन्मदिवस आहे, आणि ह्या नायकाच्या जन्मदिवसादिवशी आपण एक प्रण करूयात की त्यांची जी स्वप्न होती ती स्वप्न थोडंफार तरी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूयात। मित्रांनो, आपल्यातले जे बरेचसे युवक आहेत किंवा जे तरुण आहेत त्यांना त्यांचं वय 23 वर्ष काय, आज ते 30 वर्षाचे झाले तरी त्यांना आयुष्यात नेमकं कुठं जायचं आहे हे बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहीत नाही आहे मित्रांनो। पण हा अवलिया असा होता की त्यांनी 23 वर्षामध्ये स्वतःचं आयुष्य सोडाच, पण मला माझ्या देशासाठी स्वातंत्र्य कसं मिळवता येईल आणि ते मिळवल्यानंतर प्रत्येक लोकाच्या काय गरजा असतील आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं जर भूमिका कोणी बजावली असेल तर ती होती मित्रांनो भगतसिंग आणि त्यांचे जे काही जोडीदार होते ते। आता त्याच्यामध्येही बरेचशा शोकांतिका आहेत की आपणाला फक्त काय माहीत आहेत, भगतसिंग माहीत आहेत, त्याच्यासोबत सुखदेव माहीत आहेत आणि राजगुरु माहीत आहेत, पण त्यांच्याच इतकं चांगलं कंट्रीब्युशन केलेले जे बटुकेश्वर दत्त आहेत आणि त्यांची शेवटी ज्यावेळेस आपणाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस त्यांची जी परिस्थिती आहे ती कशी दयनीय झाली होती ह्याच्याबद्दल आपणाला कुणालाच माहीत नाही आहे मित्रांनो। तेच जर आपणाला बाकी कुणाचा इतिहास विचारला, म्हणजे जर फ्रेंच क्रांती कशी झाली, त्यानंतर डच क्रांती कशी झाली, मुघलांनी आपल्यावरती राज्य कसं केलं, त्यानंतर अकबर कोण होता, बाबर कोण होता, हुमायूं कोण होता, हे सगळं मित्रांनो आपणाला माहीत आहे। पण ज्यांचं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे मोलाचं कंट्रीब्युशन होतं त्यांच्याबद्दल मित्रांनो आपणाला खूप कमी गोष्टी माहीत आहेत, आणि त्यात चूक दुसऱ्या कुणाचीही नाही आहे मित्रांनो। तुम्ही आम्ही ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, आज आपण छोटासा प्रयत्न करूयात मित्रांनो, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काय चुकीचं वाटत असेल तर ते आम्हाला परत द्या मित्रांनो। जे तुम्हाला चांगलं वाटेल ह्याच्यामधून चांगलं काय तुम्हाला सोर्स ऑफ मोटिवेशन जर मिळालं तर फक्त तेवढंच घ्या मित्रांनो। आणि हा कसा वाटला आमचा प्रयत्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा मित्रांनो। आता हे जे भगतसिंग होते यांना आपण शहीद ए आझम म्हणून ओळखतो। आता त्यांची ही जी प्रतिमा आहे शहीद ए आझम, आता परत चोकांती काय मित्रांनो की आपल्यातले जे काही चांगल्या उच्च कोटीचे आपण लेखक म्हणतो त्यातल्या काही लेखकांनी त्यांचा जो उल्लेख आहे ॲज अ टेररिस्ट पण केला आहे। ह्या ठिकाणी खरंच आपणाला शर्मेनं मान खाली घालावे असं मला तरी वाटतं मित्रांनो।
ते लोक असं लिहित असतील आणि ते आपण वाचून त्यांना अजून जर मोठं करत असू तर नक्कीच काहीतरी चुकतंय मित्रांनो. आता हे जे शहीद आजम होते हे कसे घडले ह्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश जोड टाकूया. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यांचे जे वडील आहेत, त्यांचे आजोबा आहेत, त्यांचे चुलते आहेत, हे सगळेच्या सगळे काय होते की क्रांतिकारक होते. आता क्रांतिकारक म्हणजे काय की ज्यांना आपल्या देशासाठी स्वातंत्र्य गरजेचं होतं आणि ते मिळवण्यासाठी त्यांनी बऱ्याचशा ज्या आहेत ते त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांनी काय केलं की स्वतःचा प्राणही झोकून दिला. आता हे ज्यावेळेस छोटेसे होते त्यावेळेस काय होतं की गांधीजी जे होते हे आता गांधीजी आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांची जी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे 2 ऑक्टोबर ही सर्वांना माहीत आहे. मित्रांनो आपण त्यावेळेस काय केलं होतं की गांधीजींनी काय केलं होतं की असहकार आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यासोबतच स्वदेशी मालाचा स्वीकार करा आणि त्याचाच वापर करा. आता हे गांधीजींनी कित्येक वर्षापूर्वी सांगितलं होतं मित्रांनो, तरीही आपणाला अजूनच सांगावं लागतंय आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट कॅम्पेन्स रन करावं लागतात की आपण स्वदेशी ज्या गोष्टी तयार करतोय त्याच वापराव्यात. बरोबर मित्रांनो, आता हा व्हिडिओ बऱ्याचशा अँगलनं तुमच्यासाठी आय ओपनर असेल आणि ह्या अशा सिरीजमध्ये आपण असे बरेचसे घेऊन येणार आहोत. म्हणजे इवन तुम्ही तुमच्या दात घासण्यापासून ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती काय लावता, म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की फेरन लावली असेल, हे असेल, ते असेल, ते काय यूज करता आणि त्या नाही यूज केल्या तर काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये पुढच्या सिरीजमध्ये आपण याच्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मग ते ज्यावेळेस गांधीजी होते त्यांनी असहकार आंदोलनाने स्वदेशी मालाचा स्वीकार करा, परदेशी मालाचा वापर करू नका हे ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस त्यांचं वय खूप लहान होतं मित्रांनो. तरीही त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्यांच्या असहकार आंदोलनामध्ये त्यांनी ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं आणि जिथं कुठं त्यांचे मोर्चे असतील एकदम शांततेमध्ये ते त्यांनी त्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न केला भगतसिंगांनी. पण एके दिवशी काय झालं मित्रांनो, 44 ह्या ठिकाणी काय झालं की एक जे पोलीस स्टेशन होतं त्याच्या आजूबाजूला बरीचशी दुकानं होती, म्हणजे विदेशी दारू विकण्याची दुकानं होती, विदेशी कपडे अशी बरीचशी दुकानं होती आणि यावरती एक 4,000 लोकांचा मोर्चा गेला की तुम्ही हे जे आहे ते विकणं बंद करा. आणि हा जमाव कंट्रोल न झाल्यामुळं काय झालं की पोलिसांनी इंटरव्हेन केलं आणि इंटरव्हेन केल्यानंतर जो जमाव आहे त्या जमावाला पोलिसांचं इंटरव्हेन्शन आहे ते आवडलं नाही. त्यांनी काय केलं की त्या पोलीस स्टेशनमध्ये जेवढे पोलीस होते त्यांना आतमध्ये कोंडलं आणि ते पोलीस स्टेशनला आग लावून दिली. ह्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, त्यामध्ये त्या ठाण्यामध्ये काम करणारे जेवढे पोलीस होते त्या सगळ्याच्या सगळ्या पोलिसांना काय झालं की त्या आगीमध्ये ते जळून मृत्युमुखी पडले. आता हे जे होतं हे गांधीजींच्या मनाला खूप लागलं, जिव्हारी लागल्यामुळं त्यांनी काय केलं त्यांचं हे असहकार आंदोलन त्यांनी थांबवलं. जसं हे असहकार आंदोलन त्यांनी थांबवलं तसे भगतसिंग घर सोडून पळत सुटले आणि ते 1-2 दिवस त्यांच्या घरच्यांना सापडलेले नाही. खतर त्यांना ते इतका मोठा आघात केला होता की हे असहकार आंदोलन जे आहे हे का थांबवलं. त्यावेळेस त्यांनी काय मनात ठरवलं की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळणार आहे आणि त्याच्यासाठी करावा लागणारा जो लढा आहे तो आपणाला फक्त आणि फक्त अहिंसेच्या जोरावरती जिंकता येईल असं नाही आहे, त्यासाठी आपणाला संघर्ष करावा लागेल, लढाई करावी लागेल. मग त्यांचं म्हणणं असं नव्हतं की सगळ्यांनी हातामध्ये बंदुका घेऊन पळायचं आहे, तर त्यांचं जे म्हणणं होतं की वैचारिक पातळीवरती आपण कशी लढाई करू शकतो ह्यावरती त्यांचा जास्तीत जास्त फोकस होता. आता ते नुकतेच हळूहळू मोठे होत होते, नुकतेच ते 11 वर्षाचे झाले असताना जनरल डायर तर आपण सगळ्यांना माहीत आहेत की त्या माणसाने एक क्रूर पराक्रम केला होता की त्यांनी काय केलं होतं की मला बाग हत्याकांड, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जो जमाव होता त्यांनी काहीही न करता त्यांच्यावरती गोळ्याची वर्षाव केला होता आणि त्यामध्ये बरेचसे आपले जे लोक आहेत ते मृत्युमुखी पडले होते. त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी गेले भगतसिंग पळत आणि तिथं गेल्यानंतर त्यांना ते इतकं असह्य झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी जे रक्तानं मागलेली जी जमिनीची माती होती ती उचलली आणि ती एका बॉटलमध्ये भरून घरी घेऊन आले. हे घरी घेऊन आल्यानंतर त्यांनी त्यावेळेस ठरवलं की जोपर्यंत माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. असंच एके दिवशी काय झालं की ते त्यांच्या वडिलाबरोबर शेतात गेले होते आणि वडील काय करत होते की शेतामध्ये नवीन लागवड करत होते. मग त्यावेळेस ते उत्सुकतेने त्यांच्या वडिलांना विचारत होते की तुम्ही बाबा काय लावताय, तर बाबांनी त्याच्या सांगितलं की मी आंब्याचं झाड लावतं. आता हे आंब्याचं झाड तुम्ही का लावताय, तर हे झाड जसजसं मोठं होईल तसं त्यावरती आंब्याची फळं लागतील आणि ते आपण चाकू शकतोय. मग त्यावेळेस त्यांनी त्यांचं जे तेवढी लहानपणीची बुद्धी होती त्याच्यानुसार त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं की बाबा मी जर असं केलं की बंदूक जर आता सध्या मी लावली तर त्या बंदुकीचं झाड होऊन त्याला बंदुकी लागतील का. त्यावरती त्याचे जे वडील होते ते हसायला लागले. पण ते जे बीजारोपण होतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी काही पाहिजे ते करायची तयारी आहे ते बीजारोपण त्यावेळेसच झालं होतं. असं करत 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 त्यांचं जे राहण्याचं घर होतं त्यामध्ये एक त्या ठिकाणीच एक विदेशी स्कूल होतं,
त्यांनी त्या विदेशी स्कूलमध्ये न जाता आर्य समाजाचं त्या ठिकाणी चालणारं एक स्कूल होतं त्याच्यामध्ये त्यांचा दाखला घेतला आणि त्यांनी त्यांचं अभ्यासाला सुरुवात केली. आणि हे भगतसिंग असे होते की ते जास्त रममान पुस्तकं वाचण्यामध्ये व्हायचे. मग त्यामध्ये फ्रेंच क्रांतिकारकांचा असेल किंवा त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहून पण ठेवलं की त्यांनी सगळ्यात जास्त कुणाला मानत होते की लिनला. ज्यावेळेस यांना फाशी देणार होते त्यावेळेसही शेवटी ते काय वाचत होते की जे लिनची ऑटोबायोग्राफी आहे ते वाचत होते. आणि त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकारीला भेटतो हे सगळ्यांना आपल्याला माहीत असेल मित्रांनो. मग हळूहळू ते असे मोठं होत होते. त्यांनी त्यांचं स्कूलिंग कम्प्लीट केलं. त्यानंतर पुढं काय झाले की ते पुढं जाऊन कॉलेजला गेले. आता ते कॉलेजला कोणत्या गेले तर जे लाला लजपतराय आहे त्यांनी एक चालू केलेलं जे कॉलेज होतं त्या कॉलेजमध्ये त्यांनी स्वतःचा दाखला घेतला. आणि तिथेही गेल्यानंतर त्यांनी जवळपास वर्गामध्ये कमी आणि ते जास्त वेळ त्यांचा लायब्ररीमध्येच घालवायचे. आणि हे जे क्रांतिकारकांवरती लिहिलेली जी पुस्तकं आहेत ही जवळपास त्यांनी फक्त त्यांचं कॉलेज करताना 300 वाचली होती. ह्याच्यामध्येच त्यांचा जो हळूहळू जो आहे हा कॉन्टॅक्ट कुणापर्यंत गेला की जे HRA होते म्हणजे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन जी होती त्याच्यामध्ये मग कोण कोण होते. पंडित रामप्रसाद बिस्मिल असतील, चंद्रशेखर आझाद असतील, त्यानंतर रोशन सिंग लाहडी असतील, अशफाक उल्ला खान असतील, हे असे जे लोक होते ह्यांच्यासोबत त्यांचा जो आहे कॉन्टॅक्ट आला. आणि तिथून पुढं त्यांनी HRA साठी काम करणं सुरू केलं. आणि जसं त्यांनी HRA जॉईन केली तशी त्यांनी पहिलं जे काम केलं होतं ते म्हणजे काय की काकोरी कॉन्स्पिरसी, म्हणजे काकोरीला जाणारे जे काकोरीचं स्टेशन होतं त्या काकोरीच्या स्टेशनवरती त्यांनी काय केलं होतं आपल्या भारतामधून जे इंग्रज खजिना लुटून घेऊन चालले होते तो खजिना त्यांनी काय केला होता इंग्रजापासून परत लुटला होता. आता हे जसं काकोरी कॉन्स्पिरसी झाली तसं काय झालं की ह्यामधले बरेचसे लोक अरेस्ट व्हायला लागले. आणि त्यामधले जे पंडित रामप्रसाद बिस्मिल आहेत आणि अशफाक उल्ला खान आहे ह्या दोघांना काय झाले की फाशीची शिक्षा ठोठावली. आता हा ही एक वेगळा अध्याय आहे. आपण जसजसं ह्या सिरीजमध्ये पुढे जाऊ तसं तसं आपण ह्याच्यावरती बरंचसं बोलणार आहोत. काकोरी कॉन्स्पिरसी असेल, अशफाक उल्ला खान आहेत, त्यासोबतच आपले जे पंडित रामप्रसाद बिस्मिल आहेत हे आहेत. ह्याच्यावरती आपण काय करूयात की ह्या सिरीजमधल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलूया. आता इथं थोडंफार मला पंडित रामप्रसाद बिस्मिल जे आहे त्याच्यावर त्यांच्यावरती थोडीशी लाईट टाकायचे आहे. जे आपण आता सध्या म्हणतो की सरपुरुषी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है. हे मित्रांनो जे पंडित रामप्रसाद बिस्मिल होते त्यांनी स्वतःच्या रक्तानं ज्यावेळेस त्यांना जेलमध्ये ठेवलं होतं त्यावेळेस भिंतीवरती लिहिलं होतं. आणि ह्याच्यामधला जो पुढचा आहे पार्ट तो भगतसिंगांनी त्याच्यामध्ये ॲड केला हे आपल्या पुढच्या टॉकमध्ये येईलच मित्रांनो. मग जसजसं त्यांनी हे HRA जॉईन केली, काकोरी कॉन्स्पिरसी झाली, त्याच्यासोबत त्यांचा लाला लजपतराय जे आहे त्यांच्यासोबत बराचसा कॉन्टॅक्ट यायला लागला, त्यांच्या विचारावर ते इन्फ्लुएन्स झाले. पण लाला लजपतरायांचंही म्हणणं गांधीजींसारखं असंच होतं की आपणाला जे काय आपल्याला मिळवायचं आहे ते अहिंसेच्या जोरावरती आपल्याला मिळवायचं आहे. मग ह्याच्यामध्ये थोडेफार त्यांच्यामध्ये क्लॅशेस झाले म्हणजे वैचारिक पातळीवरती. त्यामुळं काय झालं की भगतसिंग त्यानंतर असे जे क्रांतिकारक होते चंद्रशेखर आझाद असतील, पंडित रामप्रसाद बिस्मिल असतील, अशफाक उल्ला खान असतील, हे सगळे जे आहेत ते गरम दलाकडे गेले. आणि हे बाकीचे जे आहेत पण जे आपले लाला लजपतराय असतील, गांधीजी असतील किंवा ह्यांच्यासोबत अजून बाकी जे लोक होते हे नरम दलाकडे गेले. तरीही ज्यावेळेस सायमन म्हणून एक कमिशन येणार होतं इंडियामध्ये आणि त्याच्यासाठी सायमन काय येणार होतं की इंडियामध्ये येणार होते त्यावेळेस लाला लजपतरायांनी ह्या सगळ्यांना काय केलं की एकत्र केलं आणि सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घोषणा आणि कोणतीही हिंसा न करता कोणतंही शस्त्र न उचलता आपल्याला त्या सायमन कमिशनचा विरोध करायचा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेलच मित्रांनो की ते जो आहे त्यामध्ये सायमन गो बॅक हा नारा लावत सगळेजण त्या ठिकाणी जे रेल्वे स्टेशन होतं त्या ठिकाणी थांबले होते. पण त्या ठिकाणी काय झालं की जे स्कॉट म्हणून अधिकारी होते जे त्या सायमनना रिसीव्ह करायला जाणार होते त्यांनी काय केलं की हा जमाव जसजसा वाढत गेला तो जमाव आपल्या कंट्रोलच्या बाहेर चालला हे त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी काय केलं की लाठी चार्ज केला. आणि इंटेन्शनली हेच नेतृत्व करणारे कोण होते लाला लजपतराय होते. मग त्यांनी काय केलं की जे त्यांच्या हातामध्ये काटे आहेत त्या काट्याचे वार जे आहेत त्यांना माहीत होतं की लाला लजपतराय जे आहेत हे वयस्कर आहेत, त्यांना बीपीचा त्रास आहे, तरीही त्यांना इतक्या काट्या मारल्या की त्यांचं ते पूर्णच्या पूर्ण शरीर आहे रक्तानं माकलं होतं आणि त्यांना हॉस्पिटलाइज केलं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. आता ही जी घटना आहे आता लाला लजपतराय नरम दलाचे होते आणि भगतसिंग आणि बाकीचे जे क्रांतिकारक होते हे गरम दलाचे होते. तरी ह्या घटनेनं ह्या गरम दलाच्या सगळ्या लोकांना हादरून सोडलं होतं की असं करूच कसं काय शकते. त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं की हे जे स्कॉट होते ह्या स्कॉटला आपण गोळी मारून त्यांची हत्या करायची जेणेकरून त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे की ह्या ज्या गोष्टी त्या करतात ते किती चुकीच्या आहेत.
ठरल्याप्रमाणे त्यांनी योजना आखली. ह्या योजनेमध्ये जे काय होते म्हणजे सुखदेव होते, त्यानंतर राजगुरू होते, त्याच्यासोबत चंद्रशेखर आझाद होते आणि भगतसिंग होते. ह्या सगळ्यांनी मिळून म्हणजे ॲक्शनमध्ये असणारे हे होते आणि बाकी बॅकएंडला सगळ्याच्या सगळं प्लॅनिंग करण्यासाठी बरेचसे लोक होते. आता ह्या लोकांनी तसं प्लॅनिंग केलं, पण ऐन ज्या दिवशी हे त्यांनी असॅसिनेशन करणार होते त्या दिवशी प्रॉब्लेम काय झाला की ज्या बाईकवरती बसून स्कॉट येणार होता त्या ठिकाणी सॉन्डर्स आले आणि चुकून त्यांच्याकडनं सॉन्डरची हत्या झाली. आणि जशी ही सॉन्डरची हत्या झाली तसं त्यांच्या अटका, त्यानंतर त्यांना शोधाशोध, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पण त्या ठिकाणी हे मित्रांनो जे भगतसिंग आहेत हे सिख असून पण त्यांनी काय केलं की फक्त देशाचं स्वातंत्र्य त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यांनी काय केलं की त्यांची जी दाढी आहे ती दाढी पूर्णच्या पूर्ण काढली आणि आता जे आपण त्यांच्या पिळदार मिशांचा छान फोटो बघतो हा कधीचा आहे मित्रांनो, ज्या दिवशी त्यांनी जे सॉन्डर्स आहेत त्यांची हत्या केली आणि त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस तिथून निघून जायचं होतं कलकत्त्याला त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं की हा सगळा जो त्यांचा वेश आहे तो पूर्ण बदलला होता आणि तो बदलून काय केला होता जो पिळदार मिशांचा लुक आपल्याला बघायला मिळतो तो त्यावेळेस त्यांनी फोटो काढलेला होता. त्यावेळेस त्यांनी असं प्रोजेक्ट केलं रेल्वे स्टेशनवरती की ते लंडनमधून आलेले आहेत आणि त्यासोबत त्यांच्या जे अजून एक सोबतचे क्रांतिकारी होते त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्यांना ह्यांची बायको तेवढ्या वेळासाठी दाखवण्यासाठी त्यांनी केली आणि जे सुखदेव होते त्यांना त्यांचं काय दाखवलं, नोकर दाखवलं आणि तिथून इंग्रज सरकारच्या हातावरती तुरी देऊन ते पळून गेले मित्र. पण जसं ते कलकत्त्याला गेले, कलकत्त्याला गेल्यानंतर ह्यांना जे HRA होते म्हणजे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन जे होती त्यांना असं वाटत होतं सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण बरंचसं मोठं काम करतोय, पण फक्त कलकत्त्याला गेल्यानंतरच त्यांना कळलं की इथं HRA कोणालाच माहीत नाही. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की एक योजना आखली आणि त्या योजनेमध्ये काय केलं की आपणाला काय करायचं आहे की हे जे गोष्टी आहेत आपण एवढा सगळा प्रयत्न करतोय तरीही आपण बऱ्याचशा जे सामान्य जनता आहे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वेगळी अशी भावना नाही आहे किंवा आपणाला स्वतंत्र मिळण्यासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं असं काहीच नाही आहे. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी काय केलं की वैचारिक पातळीवरती अजून वेगवेगळ्या गोष्टी करणं सुरू केलं. ह्या वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्यांनी काय केलं की सगळ्यात महत्वाचं काम केलं की जे HRA होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन त्याला त्यांनी काय केलं की HSRA हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. म्हणजे त्या हे करण्यामाग भगतसिंगांचं म्हणणं होतं की आपण हे सगळंच्या सगळं जिंकून म्हणजे इंग्रज जे आहेत त्यांच्या विरुद्ध जे आपण सध्या नवीन युद्ध चालू केले ते युद्ध आपण जिंकलो म्हणजे बंदुकीच्या जोरावरती असेल, विचारांच्या जोरावरती असेल, हे आपण जिंकलं तर त्याच्या पुढे आपल्या देशातल्या देशवासियांना काय पाहिजे हे कोणाला माहीत आहे, त्यानंतर त्यांच्या अडचणी कोणकोणत्या असतील. जसं की मी सुरुवातीला म्हणलं होतं की पहिल्यांदा आपण त्यांची माफी मागतोय का, तर त्यांनी बरीचशी स्वप्न सांगितले ते त्यातले एक दोनच स्वप्न मी सांगतो की त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस माझ्या देशातले जे तरुण आहेत त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जिथं हवं तिथं जे एज्युकेशन त्यांना पाहिजे ते त्यांना मिळवता आलं पाहिजे. पण आजही त्यांचं जे आयडिया आहे हे त्यांनी सांगून जवळपास आपण 1931 जरी पकडलं तरी किती वर्ष झाले मित्रांनो, ऑलमोस्ट 90 वर्ष झाले आपल्याला ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही. दुसरं स्वप्न त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस आपल्या देशातले जे तरुण आहेत ते त्यांचं शिक्षण पूर्ण करतील त्यावेळेस त्यांना त्यांच्या डिग्र्या हातामध्ये घेऊन नोकरीसाठी वनवन भटकावं लागणार नाही. आणि आज जर आपण बऱ्याचशा सेक्टरमध्ये चित्र बघितलं मित्रांनो अजूनही आपल्याला भटकावं लागतंय. म्हणजे ही साधी दोन स्वप्न सुद्धा आपण काय करू शकलो नाही, पूर्ण करू शकलो नाही पूर्ण देश मिळून. ज्या माणसानं 23 वर्षाच्या काळामध्ये आपणाला स्वतःला फासावरती चढवणं इथपर्यंत त्यांनी प्लॅनिंग केलं आणि देशामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे प्लॅनिंग केलं आणि हे करून दाखवण्याचा त्यांनी त्यांचा जीव देऊन प्रयत्न केला, पण मित्रांनो त्यानंतर आपण त्यांना विसरत गेलो. आशा करतो की हा आपणासाठी आय ओपनर असेल की बाबा आपण त्यांची जी स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी थोडंफार आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतोय. आता ज्यावेळेस त्यांनी हे जे नामकरण केलं त्यानंतर त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी बदलल्या. त्यानंतर त्यांनी काय केलं की त्यावेळेस ट्रेड डिस्प्युट बिल आणि असे 2-3 बिलं होते जे आपल्यातल्या देशातल्या बऱ्याचशा लोकांच्या विरोधामध्ये होते आणि ते काय होणार होते की दिल्लीमधले एक जे त्यांची कॉन्फरन्स म्हणता येईल किंवा एक जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये हे सगळे पास करून घेणार होते. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला भगतसिंग, राजगुरू, सुखदेवच माहीत आहेत पण बटुकेश्वर दत्तबद्दल काहीच माहीत नाही. त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं की हे जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये त्यांनी काय ठरवलं की आपल्याला काय करायचे की कमी इंटेन्सिटीचे बॉम्ब फोडायचे, त्यांना बॉम्ब अशा ठिकाणी फोडायचे ज्यांना कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे. बरोबर, जर ठरल्याप्रमाणे त्यांनी योजना आखली गेली, त्यांनी अधिवेशनामध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं की जे दोन आहेत बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग जे आहेत त्यांनी काय केलं की त्या अधिवेशनामध्ये बॉम्ब फोडले. आता हे बॉम्ब फोडल्यानंतर ते पळूनही जाऊ शकत होते,
पण मित्रांनो, त्यांना काय करायचं होतं की देशामधल्या प्रत्येकानं प्रत्येक लोकांपर्यंत आपण जे काय करतो ह्या गोष्टी त्यांना पोचवायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी काय केलं की स्वतःला स्वतःची जी गिरफ्तारी आहे ते इंग्रज सरकारांना दिली. तिथून पुढे त्यांचं जे आहे ते वैचारिक पातळीवरचं जे आंदोलन आहे ते सुरू झालं. आणि त्यांनी जे आपल्या देशाबद्दल बरीचशी स्वप्न बघितली होती आणि त्यांनी काय मागितलं होतं की आम्हाला जे स्वातंत्र्य आहे हे पूर्णच्या पूर्ण हवं आहे स्वातंत्र्य तुमच्याकडनं, ना की डॉमिनन्स स्टेटस आपणाला पाहिजे. जे की बाकीचे नरमदलवाले होते हे डॉमिनन्स स्टेटस मागत होते. मग मित्रांनो, अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर हा जो आहे तो कोर्टात मुद्दा बरीचशे वर्ष चालला. त्यानंतर आपणाला जे त्यांना बाकी सगळ्या लोकांपर्यंत पोचवायचं होतं ते त्यांनी पोचवलं. पण हे सगळं करताना त्यांचा जो संघर्ष आहे तो कुठेही थांबला नव्हता मित्रांनो. का तर त्यांचं आतमधून एकच इच्छा होती की जिथं कुठं अन्याय होत असेल तो त्यांच्यानं बघणं होत नव्हता. जसं त्यांना गिरफ्तारी झाली, त्यांना तुरुंगात टाकलं, त्या ठिकाणी दोन वेगवेगळे कैदी होते जेलमध्ये. काही फॉरेनमधले होते, त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जायची. त्यांना दररोज वाचण्यासाठी न्यूजपेपर होते, वेगवेगळे पुस्तक होते, त्यांना खायला वगैरे वेगळं व्यवस्थित दिलं जायचं. पण जिथं हे भारतीय कैदी होते त्यांना काहीच दिलं जायचं नाही, ना की वाचायला न्यूजपेपर, ना की वाचायला बाकीची पुस्तकं, लिहायला काहीही मिळत नव्हतं. त्यासोबत जे जेवण मिळत होतं ते खाण्याच्या लायकीचंही नव्हतं मित्रांनो. मग त्यासाठी त्यांनी काय केलं की परत तिथं बंड पुकारलं आणि ते जवळपास 64 दिवस आहेत ते कन्झ्युम न करता, कुठलंही अन्न पाणी न खाता त्यांनी ते बंड केलं. आणि त्या बंडाचं जे शेवटी त्यांना मिळालं फळ ते म्हणजे काय की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना वाचण्यासाठी न्यूजपेपर असेल, त्यानंतर वाचण्यासाठी बाकीची पुस्तकं, लिहिण्यासाठी काय असेल आणि जेवण्यासाठी लागणारा जे गोष्टी आहेत ह्या त्यांना व्यवस्थित मिळाल्या. मग आशा करतो मित्रांनो की तुमच्या लक्षात आलं असेल की जे आपले भगतसिंग होते हे भगतसिंगांचा जो जीवन संघर्ष होता हा जीवन संघर्ष कुठंपासून चालू झाला होता आणि तो कुठं जाऊन थांबला. शेवटी त्यांना ज्या दिवशी फाशी देण्याचं ठरवलं होतं ती तारीख होती 24 मार्च 1931. पण त्यांचं ज्यावेळेस पॉप्युलॅरिटी म्हणता येईल किंवा त्यांच्या ज्या विचारांना समर्थन करणारी जी लोकं आहेत ह्या लोकांची संख्या इतकी वाढत चालली होती मित्रांनो की त्यावेळेस सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्शियल आपल्या इंडियामध्ये कोण होते तर गांधीजी होते. त्यांच्यापेक्षाही इन्फ्लुएन्स कोणाचा जास्त असेल तर ह्या क्रांतिकारकांचा होता. आणि ह्या क्रांतिकारकांचे लोंढेच्या लोंढे ज्या ठिकाणी त्यांना कैद करून ठेवलं होतं आणि जिथं त्यांना फाशी देणार होती तिथं सगळे लोक आले होते. आता हे इंग्रज सरकारांना सहन नाही झालं की बाबा ह्या सगळ्या गोष्टींमधून अशी परिस्थिती येऊ शकते की आपलं जे सरकार आहे ते कुसळू शकतं. त्यामुळे त्यांनी काय केलं की एक दिवस अगोदरच त्यांना फाशी दिली. ती म्हणजे किती 23 मार्च 1931 रोजी. आशा करतो मित्रांनो की अशी बरीचशी स्वप्न बघितली होती भगतसिंगांनी. त्यामधली आपणाला मी जी दोन सांगितली आहेत ती आपण आपल्या परीने आपणाला जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करून ती पूर्ण करण्यासाठी आपण धडपडूयात. आणि शेवटी जर आपण ही अचीव केली तरच त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. नाहीतर त्यांनी वरती बसून हा विचार करू नये की आपण पण कुणासाठी एवढी सगळं केलं की माझ्या प्राणाची जी आहुती आहे ती मी कुणासाठी दिलं असं त्यांना वाटू नये मित्रांनो. आशा करतो की आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर आपणासारखे बरेचसे जे लोक अजून ह्या गोष्टींबद्दल अज्ञानी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवून आपले भगतसिंग कोण होते हे त्यांना समजावून सांगण्यास आम्हाला मदत करा. शेवटी एवढंच म्हणेन, अशी यूजफुल इन्फॉर्मेशन तुम्हाला जर मिस करायची नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून आपणाला इथून पुढे येणारे असे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघायला मिळतील. धन्यवाद. अप्रिशिएट अवर एफर्ट्स बाय सबस्क्राइबिंग टू अवर चॅनल. थँक्यू.